आपल्यासोबत शिंदेगडाचे नेते व रामटेकचे खासदार कृपाल तुमाने. भाऊ, लोकसभेला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले आहे, उमेदवारांची चाचपणी सुरू झालेली आहे, काय सध्या स्टेटस आहे? उमेदवार आमचे 13 उमेदवार हे निवडणूक लढविणार आहेत आणि त्यांनी सर्वांनी निवडणुकीची तयारी जोमात सुरू केलेली आहे. मी माझ्या संदर्भात सांगेल तर मी 58 सर्कलमध्ये 58 मेडिकल कॅम्प सुरू आहे. आज 4th मेडिकल कॅम्प झालेला आहे आणि या पद्धतीने फेब्रुवारीपर्यंत 58 मेडिकल कॅम्प आम्ही करतो आहे आणि यामध्ये सर्व लोक वेगवेगळ्या रूपाने आपल्या मतदारसंघात कामं करून, तुम्हाला माहिती आहे मी 5 वर्ष मतदारसंघामध्येच राहतो, कधी दिल्ली मुंबई फार कमी असतो, आणि मतदारसंघाच्या विकासासाठी सतत प्रयत्न आम्ही लोक करतो आहे. 13 खासदारांना आदरणीय शिंदेसाहेबांनी निर्देश दिलेले आहेत की आपण सर्वजण कामाला लागा, तुम्हाला निवडणुका लढायच्या आहेत. कशाप्रकारे मतदारसंघात तुम्ही सांगितलं की मेडिकल कॅम्प आहे, या व्यतिरिक्त आणखी कशा प्रकारची तयारी सुरू आहे तुमची? मेडिकल कॅम्प आहे, त्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने युवा बेरोजगारांना नोकरी मिळावी त्याकरता 2 मोठे बेरोजगार मेळावे घेतो आहे. स्पोर्ट्सचे वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन करतो आहे, वेगवेगळ्या स्पोर्ट्सचं आयोजन आम्ही लोक करतो आहे आणि त्याचप्रमाणे जनतेमध्ये सतत मी या ज्या मंडईचे कार्यक्रम असेल, जे मतदारसंघामध्ये कार्यक्रम असतात त्या मतदारसंघाच्या कार्यक्रमामध्ये माझी सतत गेल्या 5 वर्षापासून उपस्थिती असते. त्यामुळे प्रत्येक गोष्टी, तुम्ही जर गावात गावात गेले ते लहानचा पोरगे म्हणते की कृपाल तुम्हाने चालला, या पद्धतीची आमची ओळख त्या आमच्या मतदारसंघात. मध्यंतरी एक सर्वे आला होता संपूर्ण राज्याचा, लोकसभांच्या जागा वाटपांना घेऊन होता तो, काही चेहरे बदलवण्याची त्यामध्ये सूचना केलेल्या होत्या. तुम्ही म्हणता की 13 ही तुमचे जे सिटिंग खासदार आहेत ते परत निवडणूक लढणार आहे, तर मग चिन्हांसंदर्भात कुठे काही ॲडजस्टमेंट होऊ शकतं का? नाही, या विषय आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा विषय, आमचा विषय नाही. आम्ही निवडणूक लढणार यात कुठे शंका आहे. कॉमन फॉर्म्युला काय ठरला आहे की कोणत्या लोकसभा मतदारसंघात जागा वाटप किंवा तिकीट देताना कॉमन फॉर्म्युला काय असणार आहे? अजून काहीही फॉर्म्युला ठरलेला नाही आहे. नागपूर अधिवेशन संपल्यानंतर दोन्ही पक्षाचे नेते बसतील आणि त्याच्यामध्ये जो फॉर्म्युला ठरेल तो अंतिम असणार. जे सिटिंग खासदार आहेत ते तर निवडणुकीला पुढे जाणार? आम्ही निवडणुकीला पुढे जाणार आणि आमच्या महायुतीचे 45 खासदार निवडून येणार यात कुठेही शंका नाही आणि भक्कमपणे आदरणीय मोदी साहेबांना आम्ही सर्वजण साथ देणार. तुम्ही 13 सिटिंग खासदार आहे, शिंदेगड किती लोकसभेत जागा लढणार आहे? हे आता आमचे नेते आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब हे लोक बसून हा निर्णय करतील. त्यावर महाविकास आघाडीमध्ये एक कॉमन फॉर्म्युला ठरला की चिन्हामध्ये उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो जो निवडून येईल त्याला तिकीट द्यायची, असं काही तुमच्या याच्यामध्ये ठरलं का काही? आमच्या याच्यामध्ये अजून हा निर्णय झाला नाही, पण आमचे जवळपास जे झालेलं आहे, आमचे पण सर्वे झालेले आहे, आमच्या सर्वेचे रिपोर्ट आमच्या नेते मंडळीजवळ आहे आणि आम्ही त्यामध्ये सर्व आमचे विजयी होणारे उमेदवार लढतील आणि 45 उमेदवार निवडून येतील. सर्वेमध्ये ज्या उमेदवारांना जास्त मतं मिळताना दिसत होती किंवा जे आघाडीवर आहे त्यांना कामाला लागण्याची सूचना देण्यात आल्या? सर्वांनाच आदेश देण्यात आलेले की आपापल्या मतदारसंघात कामाला लागा. तर हे होते शिंदेगडाचे नेते आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमाने. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.